अल्पवयीन प्रियसीची प्रियकराने ब्लेडने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना वडगाव मावळ परिसरात घडली आहे. घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार झाला असून त्याने देखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत. प्रेमी आणि प्रियसी दोघेही बुधवारी मावळमधील एका हॉटेलवर थांबले होते. गुरुवारी प्रियकर बाहेर गेला आणि परतलाच नाही. त्यानंतर पोलीस प्रशासन हॉटेलमध्ये आल्यानंतर अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. मुलीच्या हाताच्या नसा कापलेल्या होत्या आणि शरीरावर ब्लेडने वार करण्यात आले आहे. त्यानंतर प्रियकर घटनास्थळाहून फरार झाला असून त्याने देखील आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची अधिक माहिती वडगाव मावळ पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तर 17 वर्षाच्या मुलीची प्रायमाफेसे खून झाला आहे असं आम्हाला दिसून आलं. आता इन्क्वेस्ट वगैरे झालेलं आहे आणि पोस्टमार्टम वगैरे चालू आहे. डिटेल पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळेल की कशाप्रकारे मर्डर करण्यात आलेला आहे.